राज्यात 1140 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं आता उघड झालंय आणि राज्यात सध्या 862 पोलिसांवरती उपचारही सुरू आहेत. दरम्यान राज्यात 10 पोलिसांचे कोरोनामुळे बळी देखील गेलेले आहेत तर 268 पोलीस हे बरे देखील झालेत तर आतापर्यंत 10 जणांचा कोरोनानं बळी घेतलेला आहे. आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून. देवेंद्र, जेव्हापासून देशात राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हापासून आपले पोलीस खरं तर रस्त्यांवरती पाहायला मिळत आहेत आणि आता या पोलिसांनाच कोरोनाची लागण होताना अनेक घटना समोर येत आहेत. आत्ता तर हा हजारांच्याही पुढे टप्पा ओलांडलेला आहे आपण पाहतोय. नक्कीच मधुरा, ही चिंतेची बाब आहे कारण कोरोनाच्या काळामध्ये पोलीस सतत कार्यरत आहेत, रस्त्यावरती आहेत, बंदोबस्तासाठी आहे, जिथे गर्दी असते ती गर्दी भांगवण्यासाठी पोलीस सतत कार्यरत असतात आणि या सगळ्या दरम्यान पोलिसांनाही कोरोनाची बाधा झालेली आहे. 1140 पोलीस जे आहेत ते महाराष्ट्रभरात कोरोनाग्रस्त आहेत तर 10 पोलिसांचा यामध्ये मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे स्वाभाविक ही चिंतेची बाब आहे आणि पोलीस विभाग जो आहे त्यांनी आता अधिक जे आहे ते दक्षता घेण्याची देखील गरज आहे. पोलिसांनी देखील अतिदक्षता घेण्याची आता गरज भासायला लागलेली आहे. जसं दिवसेंदिवस एकतर लॉकडाऊन वाढत आहे आणि आता चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन जाणार आहे. दरम्यान आता 1140 पोलीस हे कोरोना बाधित आहेत आणि 862 जणांवरती सध्या उपचार सुरू आहेत.